ऑक्टोपस बघ म्हणतो पुढचा. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काय दाखवत आहे तर चिमणाबाई जी आहे ती घरामध्ये आलेली होती. थोडासा माझा आवाज झाला बांगड्यांचं वगैरे लगेच पळालेली आहे. हा दिवस होता शिवजयंतीचा. या दिवशी बघू शकता अरू आणि आयशू खूप सुंदर आणि खूप छान नटलेली सजलेली होती आणि माझ्याकडे आलेली होती फोटो वगैरे काढायचा. पण आपला शेरू ना थोडासा त्यांचा बदललेला जो लुक आहे त्यामुळे शेरू मोठा मोठ्याने भुंकत धावत होता. आणि कालच्या व्हिडिओसाठी पुन्हा एकदा तुमच्या हृदयातून आणि मनापासून आभारी आहे. खूप छान आणि खूप भरभरून अशा तुम्ही कमेंट केल्या यासाठीसुद्धा पुन्हा एकदा हृदयातून आभारी. मी तुमचे आभार कायम व्यक्त करते पण ते शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकत. दोन शब्दामध्ये तुमचे आभार कधीच पूर्ण होणार नाही कारण तुम्ही जे कमेंट देताना प्रेम त्या प्रेमाची व्हॅल्यू दोन शब्दामध्ये नाही आहे. तुम्ही बघू शकता शेरूचा स्वभाव अगदी तुम्ही रेग्युलरपेक्षा जरी वेगळं काय घातलं तरी याचं असंच असतं. काल ना सागरच्या दोन्ही मुलांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं यासाठीसुद्धा मनापासून आभारी आहे. स्पेशली जे प्रेम भरभरून आलं ते म्हणजे आरुषसाठी आलं. आर्यन, आरुष, आयुष अशी नावं आहेत. फक्त संदीपचा जो मुलगा आहे त्याचं नाव हार्दिक आहे. त्याचं पण अवर्ण आमच्या डोक्यामध्ये चालू होतं पण ते काय नाही जुळलं. शेवटी मग हार्दिक त्याच्या मामाने नाव ठेवलेलं आहे. ते धर की रे, घाल की फोटो जरा काढले असते की घाल ना. तू इसकडं ये, थांब रे, जा. कितीला बसले ड्रेस? एक अरे हा तेच तरी म्हटलं जरा मटेरियल हलका आहे ना. ए आपल्या जजच्या घरात फेटच फेट आहे की गुलाबी ते टक मारलाय बघ. देत मोठं एवढं मोठं नाही सागर पोरांच मोठं पोरांना फेटा डोकंच मोठं होईल. सोड आता त्याने पिन मारलेले. इकडे आयशू फोटो काढे ना. ये ना चांगला काय माहित त्याला काय होते. तुला अष्टिगंध म्हणाय ना म्हणून ऑक्टोबस बघ म्हणतो पुढचा. नेट वड ग बघू बारीक वडचू. अरे देवा बघू बघू थांब सर घेतलं. इकडे 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 असं बारीक ओढायचं असतोय दीदी. काय म्हणावं नाम आहे नाही रे इकडे रे भैयूला माझ्या तेवढा माझ्याकडनं एकदम सरळ कडक नाम वाढतोय. आणि सगळी जिकडे तिकडे गेली ज्याची त्याची कामं जी ती करत आहेत. हे टायमिंग होतं दुपारचं म्हणजे एक 3:30-4 टायमिंग होतं. या टायमिंगला चिव अभ्यास करत होती. मला कमेंट येतात की मुलं अभ्यास कधी करतात तर चिव बघा चिव सकाळी 1:00 येते. 1 वाजल्यापासून फुल डे असतो चिवकडे त्यामुळे ती तुझा म्हणजे तिचा जो अभ्यास आहे तो दुपारी पूर्ण करून घेते. आणि आर्यन जो आहे तो सकाळी जायच्या टायमिंगला आणि संध्याकाळल्यानंतर सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास त्याच्यानंतर अभ्यास वगैरे केली आणि इकडे येऊन वरती झोपलेली तर शेरू हिच्या जवळ येऊन झोपलेला आहे. किती ओरडायला लागली आहे मी मोठ्या मोठ्या ना ओरडत्या. किती ओरडायला लागली मी जोरात जोरात हाका मारायला लागले. मी म्हणते जीव गेली कुठं बेडरूम सोडून झोपत नाही ना ती. वारे येते ना हे बघा सांड. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत. 8 वाजलेले आहेत आणि आम्ही निघत आहोत तुमच्या दादाच्या
मित्राची अॅनिव्हर्सरी झालेली आहे, पण पार्टी दिलेली आहे, तर त्या पार्टीचं जेवण आहे. अॅनिव्हर्सरी झाली आहे ना का? आहे अॅनिव्हर्सरीचं जेवण आहे ना? जेवण आहे. हा, आणि तुमचे दादा ना बायको घरात निघत नाही म्हणून मित्राला सांगतात फोन करा आणि हिला सांगा, कारण ही यायला नकार देते. तर जसं तुम्ही पाहिलेलं आहे त्रिमूर्ती म्हणून मी शेअर केलं होतं, तर त्या ताईंचा फोन आलेला होता. आपल्या पूजेचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आहेत त्या ताई, की या यावंच लागते. वॉश बेसिन घासलेलं आहे. श्री स्वामी समर्थ शेरो. शेरी आम्ही जाऊन येतो का? जे बाबू काय हो. किटोच्या मावशांच्या लगेच कमेंट येतील की ताई किटोला का घेऊन गेला नाही, आम्ही दोन फेऱ्या करणार होतो, आरूला आणि चिवला एकण मी एक, असं पद्धतीनं होतं का जवळच होतं, पण नाही. किटोला घर भलं, आपण भलं, ते काम भला, अभ्यास भला, अशा ती किटो आहे. जशी मी आहे तशाच पद्धतीने किटो आहे. बाहेर पडायला आवडत नाही त्यामुळे तिनं नकार दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर शेरू, शेरूला सोडून ती येणार नाही आहे. शेरूसाठी परवा एका ताईने कमेंट केली की आता एक फोर व्हीलर घ्या. फोर व्हीलरची स्टोरी जरा वेगळी आहे, मी बोललेली आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. सध्या तर ताईनं मन नाही घ्यायचं, घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तेवढा इंटरेस्ट पाहिजे ना की गाडीचा, तो नाही आहे म्हणजे आपल्या घरात कुणालाच नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा बघूया. तर दादाचा असा एक परिवार आहे जो फॅब्रिकेशन परिवार जो आहे तो तुम्हाला आज पाहायला पण मिळेल. थोडी ओळख पण करून देईन मी. ते खात नाहीत, तुझं तू तू खा, तू नॉनव्हेज खाऊ शकतो बिंदास्त. तिला घ्या दोघांच्या तर हा तुमचा दादाचा फॅब्रिकेशन परिवार, ज्याच्यामध्ये सगळीजण आहेत. मग काही पार्टनर पार्टनर म्हणून काम करतात, जसं आता मी आपल्या पूजेच्या वेळेला सांगितलेले होते की हे त्रिमूर्ती आहेत जे मिळून कामं पण करतात. जसं दादा आणि दोन दादा आणि एक ताई पण मी शेअर केलेली होती, आणि एक ताई आज दाखवेन मी तुम्हाला. म्हणजे त्या दिवशी त्या आलेल्या नव्हत्या, लहान बाळ. इकडं पिवळ्या साडीमध्ये गुलाबी काठ जे दिसत असेल ते एक आपल्या त्रिमूर्तीमधली एक ताई आहे, बाकी मी एक, आणि ज्या चॉकलेटी साडीमधली एक ताई आहे ना ती एक, आणि ही बाकीची जी आहे ती त्यांच्या त्यांच्यामध्ये जोडी आहे, एकमेकाला काम करतात. पण बोलायला गेलं तर ऑल जर पूर्ण परिवार जर बघायला गेला तर फॅब्रिकेशन आणि एकमेकाला सपोर्टिव्ह, मिळून मिसळून राहणारी, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये टचमध्ये राहणारी, असा हा तुमच्या दादाचा फॅब्रिकेशन परिवार आहे. आणि जे आता केक कापत आहेत ते ताई दादा, त्यांची अॅनिव्हर्सरी झालेली होती आदल्या दिवशी, आणि सेलिब्रेशन जे आहे ते आता दुसऱ्या दिवशी आहे अशा पद्धतीनं. लावू एक जोक कोणता होते, लावला एक जोकर म्हणून. एक नाही दोन आहेत. तुमच्या कामावर पडला पट्टा कशाला पाहिजे? परत परत मोठ्यानं बोल, मोठ्यानं बोल, हायेस्ट काय सगळं काय, कसला 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 मोबाईल वापरायचा, हे टाकायचं सगळं. नॉनव्हेज खाणारे जे होते त्यांना सेपरेट टेबल लावून दिलेला होता, आणि आम्ही जे व्हेजमधले होतो ते आमचा एका साईडला टेबल होता. आम्ही सहा जण व्हेजमधले होतो. आणि तुमच्या दादाचे जसं मी म्हटलं की त्रिमूर्ती आहेत, त्यातले दोघं तर टोटली कटाप खात नाही आहेत. एक माळकरी आहेत, ह्या ज्या ताई आहेत ना त्यांचे मिस्टर माळकरी आहेत, त्या ताई तर पूर्णपणे व्हेजिटेरियन आहेत, आणि दुसरे दादा आहेत ते पण माळकरी आहेत. आणि राहिली गोष्ट आम्ही दोघं, तर तुम्हाला माहीतच आहे की नॉनव्हेज जे आहे ते नाच्या बरोबर असतं. तर असो
आता जेवणखाणं वगैरे झालेलं आहे, मी बऱ्यापैकी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. बाकी हे येणं जाणं तर राहणारच आहे. पुढं जाऊन मी कधी आणि योग आला आणि काहीतरी असेल सेलिब्रेशन तेव्हा मी नक्की शेअर करेन. सगळेजण आता जेवणखाणं करून निघत आहेत जिकडे तिकडे आपापल्या घरी. ज्या ताई दादांची अॅनिव्हर्सरी होती त्यांना सुद्धा माझ्या युट्यूब परिवाराकडून शुभेच्छा मिळू द्या. आणि हे जो आमचा परिवार जो आहे फॅब्रिकेशन परिवार, हा असाच एकत्र राहू दे ही स्वामीजी प्रार्थना. ओ चपल्या वरती शिंदे परिवार बाई भांडकुदळी. चला इथन बघते बघते खिडकीतन बघते ते शेलू कुठे वरती हाय वरती काय करतोय वरती ती मोमो मॅट आहे ना त्याच्यावर जाऊन झोपले. होय चला चला चल. तर घरी आल्यानंतर एक खेळ सुचला तो म्हणजे काय तर शेरू कुणावर जास्त प्रेम करतो हे बघायचं होतं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघा शेरू कुणावर प्रेम नेमकं करतो, शेरू नेमकं काय काय करतो हे पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि हो 108 पारायणाबद्दल मला खूप कमेंट येत आहेत की ताई 108 पारायण आम्हाला करायचं आहे आजपासून करू दे का तर बिंदास्त करा. आणि दुसरी गोष्ट त्याचे म्हणजे नियम काय अटी काय तर मी टोटली याच्यावर एक सुरून दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ताईनं. फक्त सर्च करा तुम्ही आणि जमलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पण देईन. मम्मी तुला असं कट्ट मारून गेलं ते हे बहुतेक ते इकडं बसणाऱ्याकडे जाते 100%. ए या शेरी या ये ग योग माझी शोण शोण माझे ये ग आई तागल ग भाई बिचार. तर शेरूच्या मावशा शेरूवर भरभरून प्रेम करतात, खूप सारं प्रेम माया देतात आणि भरभरून कमेंटही असतात. अशा काही मावशा आहेत त्याच्या की बाबा एखाद्या दिवशी जर शेरू नाही दिसला तर कमेंट असतात की ताई आज शेरूला का दाखवलेलं नाही आहे, शेरू आम्हाला फार आवडतो. तर तुमच्यासाठी थोडं थोडं मी शेअर करत जाईन. कधी कधी असं थोडंसं हसी मजाकचं वातावरण तुम्ही पाहत असाल की शेरू आल्यापासून आपल्या फॅमिलीमध्ये आनंद जो आहे तो वाढलेला आहे अगदी 4 पटीनं. असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओचा मी एंड करते सर्वांना श्री स्वामी सोबत.